शुरुआत शुरू करते। करो। हाँ नमो आदि बोधात्म रूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्म देवा वशिष्ठा श्री रामा, नमो मारुति रामदासा अभिरामा। जय जय रघुवीर समर्थ। आपल्या दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात सगळ्यांचं स्वागत करते। आपल्या दोन्ही आचार्यांना साष्टांग वंदन आणि आपणा सर्व सहाध्यायी श्रोत्यांना माझा विनम्र नमस्कार। आज चतुर्दश ब्रह्मनिरूपण समास, पहिला समास जो आहे तो चतुर्दश ब्रह्मनिरूपणाचा आहे। यात ब्रह्माला जाणायला, ब्रह्माची आपल्याला ओळख पटण्यासाठी आपल्याला अधिक सोपं जावं यासाठी समर्थांनी 14 ब्रह्मांची कल्पना मांडली आहे। वाद प्रतिवाद किंवा खंडन मंडण या प्रकारची ही मांडणी आहे। फक्त या दोन्ही बाजू समर्थच आपल्या पुढे मांडतात। 14 ब्रह्मांचं अतिशय सुंदर वर्णन करून ते करतातच, पण तरीही त्या कल्पना कशा थोड्या ब्रह्मापेक्षा तोकड्या आहेत हेही अगदी मुद्देसूद, अगदी वकील जसा पुराव्यासकट आपली केस सादर करतो तशा पद्धतीने पुराव्यासकट आपल्याला पटवून देतात। हे सगळं वाचताना अतिशय कन्फ्युजिंग वाटतं खरं, पण यातूनच किमान ब्रह्माच्या व्यापकतेचा जरासा तरी अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो। आज ज्या दोघी समाज सादर करणार आहेत त्या दोघीही पुण्याच्या आहेत आणि दोघीही डॉक्टर काकांच्या अनुग्रहित आहेत, मृदुला जोशी आणि अमृता बर्वे। दोघींचाही देहूच्या बालशिबिरांमध्ये सक्रिय सहभाग असतो। मृदुला जोशी या आकाशवाणी अहमदाबादच्या अहमदनगरच्या आकाशवाणी केंद्राशी संलग्न आहेत, त्यांचे कार्यक्रम होत असतात त्या केंद्रावर। अमृता आहे, अमृता LLB झालेली आहे आणि ती प्रॅक्टिस पण करते, शिवाय तिला ट्रेकिंगची देखील आवड आहे। आज पहिला समास जो घेणार आहे तो मृदुला घेणार आहे। मी मृदुलाला विनंती करते की तिने आपलं विवेचन सुरुवात करावी। मृदुला नक्कीच। आरतीचाही आवाज येतोय माझा? हो येतोय। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा। श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्री नये रे तुस वीण निद्रा, कै भेट सी वामचला सुभद्रा। जय जय रघुवीर समर्थ। आचार्य द्वैंना वंदन, माझ्या सगळ्या सह अध्यायांना वंदन करून आजचा दशक सातवा समास तिसरा चतुर्दश ब्रह्मनिरूपण या समासाचा माझा झालेला अभ्यास आपल्या समोर मी मांडते। दशरथ आणि कौसल्या, राजा दशरथ आणि कौसल्या हे पूर्वजन्मी मनू आणि शतरूपा होते। हे दोघेही जेव्हा नैमिषारण्यामध्ये साधना करत बसले होते तेव्हा त्यांना भगवत प्रसन्न झाले आणि वर मागण्यासाठी त्यांनी सांगितला, तेव्हा तुझ्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला येऊ दे असा वर त्या दोघांनीही भगवंताला मागितला। तेव्हा भगवंत त्यांना म्हणाले की मी माझ्यासारखा दुसरा कोणीही निर्माण करू शकत नाही, तर मीच तुमच्या पोटी जन्म घेईन असा आशीर्वाद त्यांनी दिला। आणि पुढे रामायणात प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला
अशी ही कथा आहे. या कथेच्या माध्यमातून आपण त्यांच्या जवळ जाण्याचे म्हणजे भगवंताच्या जवळ जाण्याचे मार्ग अनेक आहेत, पण त्याच्यासारखा तोच आहे हे समजून घेऊ शकलो. जसं विमल ब्रह्माचा अभ्यास करताना 14 ब्रह्म जाणून घ्यायची आहेत आणि ही 14 ब्रह्म म्हणजे विमल ब्रह्मापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. या ज्ञानदशकाचा अभ्यास हा आपण द्वैत भावनेने करू शकतो, कारण अद्वैत भावनेमध्ये ना शब्द आहेत ना अर्थाचा प्रवाह आहे. पण या अतिसूक्ष्म ज्ञानाला द्वैत भावनेने कुठला ना कुठला जवळचं उदाहरण समोर ठेवून ब्रह्मस्वरूप आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. दशक 7 समास 2 यामध्ये 44 ओळीत समर्थ म्हणतात, जे जे जया अनुभवले तेची तयासी मानिले, तेथेची त्याने विसावले अंतःकरण. माणसाला ज्या प्रकारे ब्रह्म अनुभवास येते तोच प्रकार आपल्याला खरा वाटतो. त्या स्वरूपाविषयी अंतःकरणाची खात्री होते, पण आपल्याला ब्रह्म या स्वरूपाची खरी ओळख करून घेण्यासाठी 14 ब्रह्मांचा नीर क्षीर विवेक बुद्धीने अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण या 14 ब्रह्मांमध्ये खरा भ्रम निर्माण होतो आणि आपण त्यात अडकले जातो किंबहुना अडकून राहतो. ब्रह्म म्हणजे जिथे विश्रांतीला विसावा मिळतो असा तो आदिपुरुष आत्माराम आहे. नाव जरी याची भिन्न असली तरी तो एकच एक असं परब्रह्म आहे, तिथे दुसरं काहीही नाही हे आपण पहिल्या कथेच्या माध्यमातून पाहिलं. हेच समर्थ आपल्याला दशक 7 समास 3 चतुर्दश ब्रह्मांच्या निरूपणाच्या माध्यमातून समजावून देत आहे. समर्थ म्हणतात, एखादा विषय जर तर्काने मांडायचा किंवा समजवायचा असेल तर पूर्व पक्ष आणि मग सिद्धांत असा त्याचे दोन भाग पडतात. पूर्व पक्षात विषयावरील आक्षेप असतात तर सिद्धांतामध्ये आक्षेपाचं खंडन करून त्याला समर्पक उत्तर देऊन आपला मुद्दा मांडण्यासाठीचा मार्ग मोकळा केला जातो, याला सिद्धांत असं म्हणतात. या समासात 14 ब्रह्म हा पूर्व पक्ष आहे तर शुद्ध ब्रह्म हा सिद्धांत म्हणावा लागेल. इथे समर्थ रत्नांचं उदाहरण देतात. पुष्कळ माती शोधली की त्यात कुठेतरी रत्न सापडत, तसं पहिल्यांदा 14 ब्रह्म एकत्रित करून त्यांचा सर्वतोपरी अभ्यास केल्यावर शुद्ध ब्रह्म सापडतं असं समर्थांचं म्हणणं या समासाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. समर्थ 6 ओळीपासून 9 ओळीपर्यंत आपल्याला 14 ब्रह्मांची नावं सांगतात. पहिलं शब्द ब्रह्म, दुसरं ओंकार एकाक्षर ब्रह्म, श्रुतीने सांगितलेलं खम ब्रह्म, चौथं सर्व ब्रह्म, पाचवं चैतन्य ब्रह्म, 6 सत्ता ब्रह्म, 7 साक्ष ब्रह्म, 8 सगुण ब्रह्म, 9 निर्गुण ब्रह्म, 10 वाच्य ब्रह्म, 11 अनुभव ब्रह्म, 12 आनंद ब्रह्म, 13 तदाकार ब्रह्म आणि 14 अनिर्वाच्य ब्रह्म अशी ही 14 ब्रह्म आहे. 12 ओळीपासून समर्थ पुढे प्रत्येक ब्रह्माचं स्वरूप स्पष्ट करून सांगतात. शब्द ब्रह्म, ज्याचं स्वरूप शब्दात सांगितलं जातं ते शब्द ब्रह्म. शब्दाची अनुभूती, शब्द हा खऱ्या अर्थानं वाहक आहे, पण अनेक वेळेला त्या शब्दाची अनुभूती येते असं नाही. आता आपण हे दोन माध्यमातून बघूया. जर एखादा अभंग आपण ऐकला तर त्या अभंगाचे शब्द मनापासून ऐकला तर थेट आतपर्यंत पोचतात आणि आपण भाव विभोर होऊन जातो. पण तसंच एखादं किंवा ललित साहित्य आपण वाचत असताना आपण तेवढंच त्या मतितार्थापर्यंत पोहोचतो की नाही हे आपण किती मनापासून किंवा किती त्याच्यामध्ये एकत्र होऊन या गोष्टी वाचतोय त्याच्यावरती या गोष्टी अवलंबून असतात. दोन्ही वेळेला आपल्याला एकच अनुभूती येते असं अजिबात होत नाही.
म्हणजे त्या अनुभूतीपर्यंत आपण जाऊ शकत नाही. म्हणजे शब्द हे विमल ब्रह्माच्या जवळ आहेत पण ते विमल ब्रह्म नव्हे. 24व्या ओळीत शब्द ब्रह्माबद्दल समर्थ म्हणतात, शब्द ब्रह्मामध्ये अनुभूतीचा रस नसेल आणि केवळ शब्द पांडित्य असेल तर शब्द ब्रह्मा हे विमल ब्रह्माच्या निकट जाणार फक्त शास्त्र आहे. ओंकार एकाक्षर ब्रह्मा. ओंकार हा भगवंताचा प्रथम व्यक्त झालेलं नाद किंवा स्फुरण आहे असं आपण म्हणूया. या व्यक्त स्फुरणाला रूप नाही, केवळ ध्वनी होता. प्रथम व्यक्त स्वरूपामध्ये पण अनुभूती ही शिल्लक राहते. मितिकाक्षर ब्रह्म म्हणजे ओम यापेक्षाही भगवंताचं रूप हे वेगळं आहे. खम ब्रह्म आकाश रूपी असणार. आकाश हे ऊन पाऊस वारा या सगळ्यांपासून अलिप्त राहत, ते अगदी विमळ असत. आकाशात शून्य प्रवृत्ती आहे आणि या उलट ब्रह्मस्वरूप ही आनंद प्रवृत्ती आहे. आनंद स्वरूप आहे, तिथे शून्यता नाही, नैराश्यता नाही. आकाश तत्व हे अलिप्तपणाच्या भावनेने जवळ आहे. त्यामुळे फक्त खम ब्रह्म हे देखील ब्रह्मरूपापेक्षा वेगळं आहे. आता आपण सर्व ब्रह्म बद्दल जाणून घेऊया. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, जे जे भेटिले भूत ते ते मानिजे भगवंत. या ब्रह्मस्वरूपामध्ये खऱ्या अर्थाने या भौतिक पंचमहाभौतिक सृष्टीला वेगळेपणाने बघणं हे देखील आपलं अज्ञानच आहे. समर्थ 27व्या ओळीत म्हणतात, ब्रह्मदेवाची रात्र सुरू होऊन एकदा का प्रलय सुरू झाला की ब्रह्मानुभवापासून ते थेट भूलोकापर्यंत सगळी पंचमहाभूत विरायला लागतात. जिथे पंचमहाभूतांची व्यवस्थाच कोलमडते म्हणून सर्व ब्रह्माला नाश आहे. तर नाशिवंत सर्व ब्रह्म पाहणारा कोणी उरतच नाही, त्यामुळे तो विमल ब्रह्म नव्हे. आता आपण जाणून घेऊया चैतन्य ब्रह्माबद्दल. चैतन्य ब्रह्म म्हणजे खर तर सद्गुरु माऊलीचं रूप. सूर्य इतकी वर्ष तळपतो आहे, त्याला असा तळपट ठेवण्यामागे नक्कीच कोणीतरी आहे आणि ते म्हणजे चैतन्य ब्रह्म. म्हणजे हे चैतन्य दृश्य जगाला जिवंत ठेवत. म्हणजे हे विश्व खरं नाही, मग नाश पावणाऱ्या विश्वातलं चैतन्य सुद्धा मिथ्याच आहे. म्हणजे चैतन्य हे विमल ब्रह्म नव्हे. समर्थ म्हणतात, आता जयास चेतवावे तेची माईक स्वभावे, तेथे चैतन्य नावे नास आला. विश्व देखील शाश्वत नाही, त्यामुळे चैतन्य ब्रह्म हे देखील शाश्वत नाही. सत्ता ब्रह्म. या विश्वामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींमागे कुठली ना कुठली तरी सत्ता आहे. या सत्तेच्या आधारानेच घडामोडी घडतात. परब्रह्म हे सगळ्या सत्तांच्या पलीकडचं आहे आणि विश्वामध्ये मालक नोकर वरिष्ठ कनिष्ठ असे भेद आहेतच. म्हणून सत्ता ब्रह्म ही सुद्धा केवळ कल्पनाच आहे. साक्ष ब्रह्म. या विश्वाला प्रारब्धरूपी बडग्यामध्ये ठेवून ते लयाला जाताना त्याला कोणीतरी साक्षीत्व भावनेने बघत असतो. पण जिथे नंतर काहीच उरत नाही तिथल्या साक्षीत्वाला काही आणि साक्ष ब्रह्म आहे तिथे अर्थातच विमल ब्रह्म असू शकणार नाही. तिथे जर द्वैत भाव सोडला तीच उरत नाही, त्यामुळे साक्ष ब्रह्म हे विमल ब्रह्म नव्हे. सगुण ब्रह्म. इथे आपण गणपतीचं उदाहरण घेऊ शकतो. आपल्याकडे गणेश उत्सवात आपण घरी आणून त्याची यथायोग्य करतो आणि प्रचलित पद्धतीप्रमाणे त्या सगुण रूपाचं विसर्जन या सगुण रूपातून आपल्या ते अनुरोच्च समाधानाची स्थिती किंवा तो आनंद आपल्याला मिळू शकतो. जे या विमल ब्रह्माशी तद्रूप होऊन मिळत पण सगुण रूपाची द्वैत भावनेने उपासना करताना
पुन्हा साक्षी व हे आलंच, कुणाला तरी साक्षी ठेवून उपासना, या सगुणाला जीवरूपाने बघत बघत आपण हरवून जातो, पण पुन्हा वासना आपली आडवी येतेच. सगुणाला स्वतःच अस्तित्व नाही, शाश्वतता नाही, काही काळानं ते विलीन होत, म्हणून ते विमल ब्रह्म नाही. सगुण म्हणजे गुणांनी वेढलेला, म्हणजे जे गुणांनी वेढलेलं आहे ते नाशिवंत आहे, निर्गुण ब्रह्म. जिथे गावच मुळात नाही, तिथे त्या गावाची हद्द दाखवणार तरी कशी. अर्थातच गुणमय गोष्ट मृगजळासारखी आहे, ते खऱ्या अर्थाने अस्तित्वातच नाही, तिथे त्या गुणांना ओलांडून राहणार निर्गुण ब्रह्म खरं कसं मानता येईल. समर्थ म्हणतात, निर्गुण ब्रह्म ही देखील कल्पनाच आहे. ब्रह्म सगुण नाही तसा निर्गुण देखील नाही. सत्ता, साक्षीत्व आणि चित्शक्ती या कल्पना माया, दृश्य पदार्थ आणि अज्ञान यामधून निर्माण होतात, पण या तीनही गोष्टी गुणांच्या कक्षेतल्या आहेत. ज्या स्वरूपाला गुणांचा संपर्क नाही तिथे या कल्पना लटिक्या ठरतात. 41व्या ओळीत समर्थ आपल्याला वाच्य ब्रह्माबद्दल सांगतात. गुणरहित ब्रह्माला खुणेने ओळखण्यासाठी अनेक प्रकारची नावं दिली जातात, म्हणून त्याला वाच्य ब्रह्म म्हणतात, आणि ते नाशिवंत आहे. नाम म्हणजे भगवंताला करुणेनं मारलेली हाक, या नामाला समर्थ वाच्य ब्रह्म म्हणतात. विमल ब्रह्माला मिळवण्यासाठी हे वाच्य ब्रह्म माध्यम आहे, पण हे विमल ब्रह्म नाही. आता अनुभव ब्रह्म आणि आनंद ब्रह्म. ज्यावेळी आपल्याला आनंदाचा अनुभव येतो त्यावेळी मी आनंदाचा अनुभव घेतो अशी त्रिपुटी निर्माण होते. अनुभव घेणारा मी, ज्याचा अनुभव घ्यायचा आहे तो आनंद, आणि प्रत्यक्ष ती अनुभूती, असे तीनही घटक वेगवेगळे असतात. त्यामुळे आनंद ब्रह्म आणि अनुभव ब्रह्म वृत्ती बरोबर नाश पावतात. तदाकार ब्रह्म. जोपर्यंत अविद्येचा लेश असतो तोपर्यंत वृत्ती निर्माण होतात. ब्रह्माशी तदाकार झाल्यानंतर तिथे वृत्ती राहू शकत नाही. अविद्या संपूर्ण नाहीशी होईपर्यंत वृत्ती पुन्हा खाली येते. आपण बघायला गेलं तर ज्ञानी लोकांमध्ये देखील अनेक पायऱ्या असतात. त्यामुळे तदाकार ब्रह्म हे परब्रह्म नव्हे, कारण तदाकार वृत्तीमध्ये देखील अनेकांचा मी थोड्या प्रमाणात का होईना शिल्लक असतो. त्यामुळे विमल ब्रह्माला आपण इथे अनुभवू शकत नाही. यानंतर येणार अनिर्वाच्य ब्रह्म. जिथे वाच्य उरत नाही ते अनिर्वाच्य ब्रह्म. जिथे या आनंदाला न व्यक्त करण्यासाठी शब्द आहेत ना कुठल्याही प्रकारची संवेदना आहे, केवळ तो आनंद आहे अशी स्थिती. पण जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणते, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, तो भ्रमर फुलाच्या अंतरंगामध्ये कुठेतरी आनंद उपभोगत असतो. सूक्ष्म भोगाने उपभोगणार पण व्यक्त न होणार असं हे माणसाचं मत. त्याला जरी हे कळत असलं की हृदयामध्ये ही अनुवाच्य स्थिती जरी आली आहे किंवा आहे, बोलावंसं अजिबात वाटत नाहीये, तरी वृत्तीचा संपूर्ण लय तिथे झालेला नसतो. त्यामुळे यत्किंचित का होईना अनिर्वाच्य ब्रह्मापासून विमल ब्रह्म हे लांबच आहे. अशी ही 14 ब्रह्म आहे. या 14 ब्रह्मांपासून आपलाच अहम आपल्याला दूर ठेवतो. 44व्या ओळीत समर्थ म्हणतात, अनुर्वाच्यते निवृत्ती त्याची उन्मनीची स्थिती, निरोपाधी विश्रांती योगी यांची. मन हे वृत्तीमय आहे, त्याचा मनपणा गेला की निवृत्ती अनुभवायला मिळते. कल्पना शक्ती ही या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठीचा अडथळा आहे. तो जर आपण लीलया दूर करू शकलो तर आपल्याला उन्मनी स्थितीचा अनुभव येतो. प्रत्येक दृश्य आणि अदृश्य गोष्टीला या ब्रह्मस्वरूपानं लिप्त करून ठेवलेलं आहे.
गीतेच्या 7व्या अध्यायातील 13व्या श्लोकात भगवंत म्हणतात, त्रिभीर गुणमयैर भावैर वेदी सर्व विद्य जग सर्व मिद जगत मोहित माझा आवाज येतोय का? मध्येच हे झाला, आवाज बंद झाला. ओके आता येतोय, आता येतोय ना? येतोय आता. ओके गीतेच्या 7व्या अध्यायातील 13व्या श्लोकात भगवंत म्हणतात, त्रिभीर गुणमयैर भावै रेभी सर्व मिदय जगत मोहितन्नाभि जानाति मामेभ्य परम व्ययम्. म्हणजे त्रिगुणांनी मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जग त्रिगुणातीत आणि अविनाशी असं माझं स्वरूप जाणत नाही. हे स्वरूप जाणणे म्हणजेच खर तर विमल ब्रह्मापर्यंत पोहोचणे. देहबुद्धीची कल्पना नाहीशी करण्यासाठी निर्विकल्प ब्रह्मस्वरूपाची कल्पना करावी. त्या अभ्यासाने कल्पना आपोआप नष्ट होतात. कल्पनेचा एक मोठा चांगला गुण म्हणजे ज्याच्याकडे तिला वळवावं ती त्या गोष्टीशी तादात्म्य पावते. म्हणून तिला स्वस्वरूपाकडे वळवलं की ती निर्विकल्पामध्ये व्यापून जाते. पण जे निर्विकल्प आहे त्याची कल्पना करायला लागल्यावर कल्पनाच विलीन होते. जो निस्संग आहे त्याची भेट घ्यायला गेलेलाही निस्संग होतोच. त्याप्रमाणे निर्विकल्प हे कल्पनारहित असल्यामुळे त्याची कल्पना करून गेल्यास स्वतःची कल्पना निर्विकल्प बनतात. परब्रह्म हे एखाद्या दृश्य पदार्थासारखे दृश्य पदार्थासारखं नाही की जे उचलून वस्तूप्रमाणे हातात देता येईल. सद्गुरूच्या मुखातून हे ब्रह्मस्वरूप ऐकून आपण त्याचा अनुभव घ्यायचा असतो. म्हणून मी देह आहे ही कल्पना पूर्ण संपुष्टात आली की देहबुद्धी नष्ट होते आणि असं झालं की जिकडे तिकडे ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येतो असं समर्थ म्हणतात. 14 ब्रह्मांचा अभ्यास केला की आपल्याला ब्रह्मस्वरूप आणि 14 ब्रह्मांमधला फरक निरक्षीर विवेक बुद्धीने करता येतो. या समासात शेवटी समर्थ म्हणतात, आतापर्यंत ब्रह्मस्वरूप कसं आहे हे समजावून सांगितलं, तेच अधिक प्रमाणात समजावं म्हणून पुढच्या समासातलं विवेचन आहे. ते श्रवण केल्यावर केवळ शुद्ध शाश्वत असं ब्रह्म आपल्याला अनुभवायला नक्कीच मिळेल असं समर्थ या समासाच्या शेवटी सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. मृदुला छान झालं तुमचं, अगदी शांतपणे छान समजावून हळूहळू हळू समजावून सांगत छान विस्तार केला सगळ्या समासाचा. संपूर्ण समासाचा अगदी व्यवस्थित आढावा घेतला. सुरुवातच दशरथ आणि कैकईच्या दृष्टांतानी दिली, त्यांनी एकमेव अद्वितीय ब्रह्माचं स्वरूप लक्षात यायला छान समजलं. म्हणजे ते हे त्या उदाहरणावरनं 14ही ब्रह्मांचं मध्ये मध्ये छान उदाहरणं देत देत समजावून सांगितलं. उन्मनी स्थितीचंही शेवटी आता छान त्याचं विश्लेषण छान केलं. कल्पनेला स्वस्वरूपाकडे वळवलं की निर्विकल्पाकडे वळवायला आपल्याला साधू शकतं, ही खरी आपली साधना आहे हेही छान समजावून सांगितलं. एकंदरीत छान सगळा व्यवस्थित आढावा घेतला गेला. यानंतरचा पुढचा जो समास आहे तो विमळ ब्रह्म निरूपणाचा. आपण देहबुद्धीच्या प्रभावाखाली वावरणाऱ्यांच्या कल्पनांची झेप देखील आपल्या अनुभव आणि अनुभूतीच्या परिघातच राहते. त्यामुळे पुन्हा ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी ब्रह्मस्वरूपाच्या व्यापकतेची त्या स्वरूपाच्या विस्ताराची जाणीव व्हावी म्हणून येथे समर्थ पंचमहाभूतांचा आधार घेऊन मागच्या समासाप्रमाणेच तीही कशी परिपूर्णपणे ब्रह्मस्वरूपाचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत हे पटवून देतात. आता या समासाचं विस्ताराने विवेचन करणार आहे अमृता बर्वे. मी अमृताला विनंती करते तिने सुरुवात करावी. अमृता हो ताई, आवाज येतोय माझा? हो येतोय. ओके. चुका सारिखे पूर्ण वैराग्य राजे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराजे
कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्री राम माझिये अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्सुन्यास बदवावे कृपा कटाक्षे करुणी श्रीराम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। आपल्या दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गाच्या आचार्या माझे सर्व साधक बंधू भगिनींना मी नमस्कार करते। माझे सद्गुरु डॉक्टर परमपूज्य डॉक्टर काका यांना वंदन करते। आणि आज मला जो अभ्यासासाठी समाज सांगितलेला आहे त्याचा माझ्या बालबुद्धीने मी जो अभ्यास केला त्याचं विवेचन आपणासमोर मांडते। या अभ्यासाकरता मी जे ग्रंथ रेफरन्सला घेतले होते ते म्हणजे डॉक्टर काकांची दासबोध चिंतनिका, के व्ही बेलसरे यांचा दासबोध, के व्ही बेलसरे यांचे प्रवचन पारिजात। माझ्या मला अभ्यासासाठी आज दिलेला विषय आहे दशक 7 समास 4 विमल ब्रह्मनिरूपण। मागील समासामध्ये आत्ताच मृदुलाताईंनी सांगितल्याप्रमाणे 14 ब्रह्मांविषयी त्यांनी अतिशय विस्तृतपणे विवेचन मांडलं, 14 ब्रह्मांविषयी माहिती दिली। याच्या पलीकडे जाऊन जे विमळ ब्रह्म शुद्ध ब्रह्म जे आहे हे ब्रह्म अतिशय शुद्ध आहे तसेच शाश्वत असल्याने त्याला मायेचा कोणताही स्पर्श नाहीये, अर्थात ते एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित करता येत नाही, ते सर्व वस्तूंमध्ये आतून बाहेरून व्यापलेले आहे। असे हे विमल ब्रह्म हे उपाधिरहित असते कारण त्या स्थितीमध्ये मनात कुठलेही विचार नसतात, कुठल्याही वृत्ती नसतात। हे विमल ब्रह्म अतिशय शुद्ध असून द्वैतापासून अलिप्त अतिसूक्ष्म सर्व व्यापक असे आहे, म्हणजेच त्याची कल्पना करणे देखील कठीण आहे। याला समजण्यासाठीचा प्रयत्न या 4थ्या समासात केल्याचे दिसते। समर्थ म्हणतात 21 स्वर्गे सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोळ, म्हणजेच 21 स्वर्ग व 7 पाताळे मिळून एक ब्रह्मगोळ तयार होतो आणि अशा या अनंत ब्रह्मगोळांमध्ये हे ब्रह्म सामावलेले आहे। हे ब्रह्म जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र सामावलेले आहे। संपूर्ण जगत हे या शाश्वत ब्रह्माने विमल ब्रह्माने व्यापलेले आहे। याच ब्रह्मातून हे विश्व निर्माण झाले। हे दृश्य जगत निर्माण होण्यापूर्वी हे ब्रह्मच अस्तित्वात होते आणि या दृश्य जगताच्या अंतानंतरही हे ब्रह्मच अस्तित्वात राहणार आहे यात तीळ मात्र शंका नाही। या ब्रह्मांडामध्ये ब्रह्म नाही अशी एकही जागा नाही। आत्ताच्या जगात तसं बघायला गेलं तर कोणी कोणाचाही नसतो किंवा कोणी कोणासाठीही नसतो। इतकेच काय तर वेळेप्रसंगी माणसाची सावली देखील नष्ट होते किंवा त्याची साथ सोडून जाते। परंतु जेथे जासी तेथे तू माझा सांगाती या उक्तीप्रमाणे हे ब्रह्म हे सतत आपल्या अवतीभोवती चारही दिशांना पसरलेले आहे, अस्तित्वात आहे। पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या दृश्य जगतातल्या सर्व वस्तूंमध्ये ते मिसळलेले आहे। या संपूर्ण सजीव आणि निर्जीव सृष्टी आपण जी बघतो त्यामध्ये हे सामावलेले आहे। यावरूनच या शुद्ध ब्रह्माची विशालता किती मोठी आहे ह्याचा अंदाज आपल्याला येईल। हे विमल ब्रह्म आकाशापेक्षा ब्रह्मांडापेक्षा कितीतरी पटींनी मोठे आहे, विपुल आहे, व्यापक आहे, याचे मोजमाप करणे अशक्य आहे। हे स्वयं शाश्वत आणि सिद्ध आहे याची सूक्ष्मता समजण्याकरिता समर्थ येथे सांगतात की पृथ्वी जड आहे पण या पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म, अर्थात सूक्ष्म या शब्दाचा अर्थ येथे मृदू असा घेण्याचा आहे। या पाण्यापेक्षा सूक्ष्म तेज, तेजापेक्षा वायू सूक्ष्म आणि या वायूपेक्षाही आकाश सूक्ष्म आहे आणि या आकाशापेक्षाही हे ब्रह्म सूक्ष्म आहे। म्हणजेच आपल्याला या सूक्ष्म ब्रह्माला जाणून घेण्याचे असेल तर त्यासाठी आपली दृष्टी कितीतरी सूक्ष्म करणे गरजेचे आहे हे लक्षात येईल। आपण काय करतो, या जगतातल्या दृश्य गोष्टींवर भारतो आणि त्याच खरे आहेत असे समजून त्यामध्ये अडकून राहतो। पण वास्तविक पाहता हा सर्व मायेचा मोहाचा खेळ आहे। ही माया जशी भासते पण ती दिसत नाही।
या मोहमायेच्या खेळात अडकून आपण आपली सूक्ष्म दृष्टी गमावून बसतो, जी या शाश्वत ब्रह्माला, विमल ब्रह्माला समजण्यासाठी, त्याचे आकलन करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात, ब्रह्माला समजण्यासाठी सूक्ष्म दृष्टी पाहिजे, जी ज्ञानाने प्राप्त होते. ज्ञानदृष्टी ही सूक्ष्म असते, तर इंद्रिय दृष्टी ही स्थूल असते. ही ज्ञानदृष्टी समजण्यासाठी, ही अवस्था प्राप्त होण्यासाठी मनुष्याला तीन अवस्थांमधून जावे लागते. एक म्हणजे जागृती अवस्था, ज्यामध्ये मनुष्य वागतो, बोलतो, चालतो, खातो, पितो वगैरे वगैरे. दुसरी अवस्था म्हणजे स्वप्न अवस्था. या अवस्थेमध्ये मनुष्य निरनिराळे विचार करत त्याच्या मनामध्ये असतात. तेथे जरी तो झोपलेला असला तरीही विविध प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये चालू असतात. तेथे त्याला जाणीव जाणीवेची किंवा शुद्ध त्याची जाणीव ही शुद्ध असते. तिसरी अवस्था जी आहे ती सुषुप्ती अवस्था. यामध्ये मनुष्य झोपलेला असतो दृश्य जगताचा, त्याला दृश्य जगतापासून तो अज्ञानी असतो. या तीनही अज्ञानांच्या अवस्था पार केल्यानंतर चौथी येते, ती तुरीया अवस्था. या चौथ्या अवस्थेमध्ये मनुष्य प्राणी गेला म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले असे म्हणायला हरकत नाही. चौथ्या तुरीया अवस्थेमध्ये माणसाला वास्तविकतेचेही भान असते आणि ब्रह्माचेही ज्ञान असते. म्हणजेच काय चांगले काय वाईट, वृत्ती कोठे स्थिर ठेवावी, आत्मा, दृश्य जगत, दृश्य जगतातील वस्तू, मोहमाया याबाबत त्याला ज्ञान असते, माहिती असते, किंवा या सर्व गोष्टी जाणण्या इतपत तो विवेकी ज्ञानी झालेला असतो. या अवस्थेमध्ये देहबुद्धी किंवा तिचा अहमपणा सर्व काही गळून पडतात. असे हे सर्व व्याप्त ब्रह्म कधीही नाश न पावणारे असे आहे. शुद्धातिशुद्ध असे हे ब्रह्म अत्यंत सूक्ष्म म्हणजेच मृदू आहे. ज्याप्रमाणे शेतकरी धन प्राप्तीसाठी शेताची मशागत करतो, नांगरणी करतो, कीटकनाशकांची फवारणी करतो आणि मग त्याला पिकाच्या रूपामधून धन प्राप्त होते, त्याप्रमाणे या अज्ञान रूपी आपल्या जीवनाची साधना उपासना यांच्या साह्याने जेव्हा आपण मशागत करू तेव्हाच हे ब्रह्मरूपी धन आपणास प्राप्त होईल, यात तीळ मात्र शंका नाही. जय जय रघुवीर समर्थ. अमृता, छान झालं चिंतन तुझं. सूक्ष्म ब्रह्माला जाणण्यासाठी आपली दृष्टी ही सूक्ष्म केली पाहिजे, आणि कारण त्या सूक्ष्म दृष्टी झाल्यानंतरच आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. छान स्पष्ट करून सांगितलं. आणि ती प्राप्त होण्यासाठी ज्या तीन अवस्था अज्ञानाच्या आणि एक ज्ञानाची तुरीय अवस्था, याचंही छान सगळं स्पष्टीकरण छान दिलं. आणि शेवटचा तुझा जो एक दृष्टांत दिला, शेतकऱ्याचा मशागत करून आणि शेतीत उत्पन्न काढतो, तो अगदी आपल्यालाही लागू पडतो. आपल्याला साधना करून आपल्या स्वतःची मशागत केल्याशिवाय आपल्या हाती काही लागणार नाहीये, त्याच्यासाठी साधनेची मशागत आपल्याला करायलाच हवी. छान झालं चिंतन. या दोन्हीही तसे अवघड कन्फ्युजिंग असलेल्या समासांवर आणखी स्पष्टता आणण्यासाठी मी आपल्या दोन्ही आचार्यांना विनंती करते. आधी माधुरीताई सुरुवात करतील. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध वावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार. समर्थांना साष्टांग नमस्कार. खरोखर अतिशय सुंदर असे दोन्ही निरूपण जी काही आहेत ती झालेली आहेत. पहिलं निरूपण जे आहे चतुर्दश ब्रह्माचं, मृदुला जोशीने इतकं स्पष्ट आणि इतकं व्यवस्थित केलेलं आहे की खरं म्हणजे त्याच्यावरती आता काय आणखीन बोलावं असा मला प्रश्न पडला आहे.
कारण इतकं सुंदर पद्धतीने सगळ्याचा खुलासा करत करत संपूर्ण समासाचा जो आढावा आहे तो आढावा या मृदुला जोशीने घेतलेला आहे. आणि त्यामुळे त्या संदर्भात बोलण्याचं खरं म्हणजे काही कारण नाही, पण तरी सुद्धा आपण थोडंसं काही चिंतन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया की ही काही चतुर्दश ब्रह्म सांगितलेली आहेत. आता ही सांगत असतानाच आपल्या एक लक्षात येतं की प्रत्येक ब्रह्म जेव्हा समर्थ बोलतायत म्हणजे त्याच्याविषयी सांगतायत तेव्हा त्या प्रत्येक ब्रह्माच्या विषयी सांगत असताना त्यांना शब्दाचा वापर करावा लागतो आहे की आणि तो शब्दाचा वापर करत असल्यामुळे वास्तविक शब्द प्रत्येक ठिकाणीच येतो आहे की साक्ष ब्रह्म हे साक्ष ब्रह्म आहे याला साक्ष ब्रह्म म्हणतात किंवा साक्ष ब्रह्म असं असतं किंवा नाद सत्ता ब्रह्म असं असतं असं जेव्हा सगळं ते वर्णन करतात चैतन्य ब्रह्म याला अशा पद्धतीने चैतन्य ब्रह्म म्हणतात पण विमल ब्रह्म ते नव्हे वगैरे असं जेव्हा सगळं या 14 ब्रह्माविषयी समर्थ बोलतात तेव्हा ते शब्दाच्या माध्यमातून बोलत आहेत. आणि आपल्याला शास्त्र असं सांगतं की विमल ब्रह्म जे आहे ते शब्दातीत आहे आणि शब्दातीत असल्यामुळे ज्यावेळेस प्रत्यक्ष त्या ब्रह्माचा अनुभव साधकाला येतो त्यावेळेस मात्र त्या ब्रह्माचं काहीही वर्णन करता येत नाही, म्हणजे ते अनुर्वाच्य आहे असं सुद्धा वर्णन त्याचं काही करता येत नाही कारण बोलणाऱ्याची तिथे मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळं लयाला गेलेलं असतं आणि ते सगळं लयाला गेलेलं असल्यामुळे त्या कुठल्याही ब्रह्माबद्दल म्हणजे त्या विमल ब्रह्माबद्दल सुद्धा तो काही सुद्धा बोलू शकत नाही. आणि म्हणून हे 14 ब्रह्म जेव्हा अशा पद्धतीने एक एक खुलासा करत करत समर्थ अशी अतिशय आपल्या संकल्पना ज्या काही आहेत विमल ब्रह्माविषयीच्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून असलेला सगळा विचार आपल्याला स्पष्टपणे कळला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून समर्थांनी इथे या 14 ब्रह्मांचा उल्लेख करून त्या प्रत्येक ब्रह्माचं ते विमल ब्रह्माशी म्हणजे विमल ब्रह्मापेक्षा कसं ते तुकडं आहे कारण ते सगळं वर्णन ज्यावेळेस समर्थ करतात तर त्यावेळेस त्याच्यामध्ये काही ना काही काही ना काही काय आहे तर शब्द हे वापरावेच लागतात आणि जेव्हा असे शब्द वापरले जातात तर तेव्हा खऱ्या अर्थाने त्या ब्रह्माचा अनुभव नसतो आणि म्हणून हे 14 ब्रह्म जे काही आहेत खरं समर्थांची ही आपल्याला म्हणजे अतिशय काय वाटतं इथे तर आश्चर्यही वाटतं आणि कौतुकही वाटतं की समर्थांना हे कसं काय एवढं सगळं समर्थ सांगत असतील आणि समर्थांनी याचा उलगडा केलेला आहे की प्रत्यक्ष अनुभवात येणारं जे ब्रह्म आहे विमल ब्रह्म जे आहे ते अगदी वेगळं आहे आणि त्या या सगळ्यांपेक्षा सुद्धा वेगळं आहे असं त्यांना स्पष्ट करून सांगायचं असल्यामुळे त्या ठिकाणी मग ते अनुर्वाच्यही नाही ते चैतन्यही नाही ते वाच्य ब्रह्मही नाही तर अशा पद्धतीने हा सगळा खुलासा समर्थांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आपल्याला दिसतो आणि तो मृदुला जोशींनी सुद्धा अतिशय स्पष्टपणे सांगितलेला आहे. आणि म्हणून ज्याची वाच्यता करता येत नाही असं अनुर्वाच्य ब्रह्म आता इथे अनुर्वाच्य ब्रह्म सुद्धा सांगताना असे शब्द हे वापरावेच लागतात आणि म्हणून मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते ब्रह्म नाही म्हणजे त्या ब्रह्माच्या अनुभवात ते मोडत नाही किंवा ते विमल ब्रह्म नाही असं स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि आपल्याला तशा पद्धतीचा मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत 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 आपल्याला त्या ब्रह्मस्वरूपाशी कारण तिथे एकदा एकरूपता जेव्हा साधकाला साधते तेव्हा बोलायला ते काही वाणीचं शिल्लक राहत नाही आणि म्हणून अनुभवकाली येणारं ब्रह्म जे काही आहे म्हणजे ब्रह्माचा जो काही अनुभव आहे म्हणजेच विमल ब्रह्माचा जो अनुभव आहे तो अतिशय वेगळा आहे हे समर्थांना या सगळ्या समासातून स्पष्टपणे ते आपल्याला सांगताहेत. आणि त्या दृष्टिकोनातून मग पुढे विमल ब्रह्माचा सुद्धा उल्लेख जो काही आहे तर तो अमृता बर्वेने सुद्धा छान पद्धतीने केलेला आहे. आणि याच्यामध्ये पुन्हा विमल ब्रह्म कसं आहे तर ते घनदाट भरलेलं आहे आणि घनदाट भरलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी मग त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या दृष्टिकोनातून परमपूज्य डॉक्टर काकांनी एकदा एका प्रवचनामध्ये सांगता सांगता ते म्हणाले होते की इथे आपण एक छोटासा प्रयोग करूया
आणि तो प्रयोग करूया असं म्हणताना त्यांनी असं सांगितलं की ते म्हणाले की मी आता खुर्चीवर बसलेलो आहे, तर खुर्चीवर जे मी बसलेलो आहे ते विचाराने मला काय करायचं आहे, तर बाजूला सारायचं आहे. आणि मग विचाराने बाजूला सारल्यानंतर मग काय शिल्लक राहिलं, मग तेच म्हणाले की मग आता खुर्ची शिल्लक राहिली. आता खुर्ची जी आहे ती पण विचाराने काढून टाका, आणि ती खुर्ची सुद्धा काढल्यानंतर मग काय राहिलं, तर मग सतरंजी राहिली, मग ती सतरंजी सुद्धा काढा, आणि मग काय राहिलं, तर मग म्हणे जमीन आहे, मग जमीन सुद्धा काढून टाका, मग काय आपल्याला दिसतं, तर त्या ठिकाणी पाणी दगड धोंडे वगैरे हे सगळं काही दिसायला लागतं. आता हे दगड धोंडेही काढा, असं खाली 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 जाता 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 जेव्हा त्या ठिकाणी मग आता काय आहे, तर शब्द असे उरतात की आता काहीही सुद्धा नाही, आता काहीही सुद्धा नाही. म्हणजे या 36व्या ओवीमध्ये समर्थांनी तोच विचार जो काही आहे विमल ब्रह्मामध्ये जो सांगितला आहे, तो विमल ब्रह्मामध्ये सांगितलेला 36व्या ओवीतला विचार जो आहे, तर ते म्हणत आहेत की काही नाहीसे वाटले तेथेची ते कोण दाटले. आता काहीही नाही आहे असं जे काही वाटतंय, म्हणजे आता हे सगळं रिकाम आहे, आता काहीच नाही, तर तिथे सुद्धा ते ब्रह्म घनदाट भरलेलंच आहे. जसा हा त्या ठिकाणी काय केला जातो, तर असा खाली 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 विचार केला, अगदी त्याचप्रमाणे समर्थांनी एक वरच्या दृष्टीने कोणातूनही विचार केला की मी बसलेलो आहे तर माझ्या वरती काय आहे, तर छत आहे, खोली आहे, त्या खोलीला छत आहे, ते छत काढून टाका, मग काय आहे, तर मग आकाश आहे, त्या आकाशही काढून टाका, मग काय आहे, तर अशा पद्धतीने वर जरी आपण गेलो तरी सुद्धा मग तिथे सुद्धा असं बोलण्याची वेळ येते की आता काहीच नाही, आता काहीच नाही असं म्हणत असताना पुन्हा तिथे सुद्धा काय हे घनदाट असलेलं ब्रह्म जे काही आहे हे भरलेलंच आहे, अगदी तशा पद्धतीने ते म्हणतात. म्हणून रिताठावया राघवे विण नाही, हे ब्रह्म जे काही आहे हे काय आहे, तर हे पूर्णपणे सगळी दूर सर्व ठिकाणी सर्वत्र समप्रमाणात व्याप्त आहे. आणि मग याचा अनुभव घ्यायचा असेल तर तशाच पद्धतीने त्याचा काय करायचा, तर जसं अमृताने सांगितलं की निर्विकल्पासी कल्पावे, ते सातत्याने निर्विकल्प ते ब्रह्म कसं आहे ते निर्विकल्प आहे वगैरे अशा पद्धतीने त्याचा विचार करायचा. आणि विचार करता 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 मग तुर्या अवस्था ओलांडून सुद्धा, म्हणजे सर्व साक्षिणी जी अवस्था आहे ती अवस्था सुद्धा ओलांडून काय होतं, तर तिथे उन्मनी अवस्था जी आहे, म्हणजे पूर्णपणे तिथे आपलं मी पण जे आहे, पाहणारा जो काही आहे तो पाहणाराच तिथे शिल्लक राहत नाही, आणि तो पाहणारा न शिल्लक राहिल्यामुळे मग त्याचं काय होऊन जातं, तर वृत्ती पूर्णपणे निवृत्त होते. आणि अशी ही निवृत्ती पूर्णपणे निवृत्ती होणं हाच खरा त्या विमल ब्रह्माचा काय आहे तर अनुभव आहे. आणि मग अशा पद्धतीने, आणि म्हणून एका ठिकाणी याच्यामध्ये हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जाणीव नेणीव भगवंती नाही, हा भगवंत जो काही आहे, म्हणजे आता इथे भक्तीच्या दृष्टिकोनातून हरिपाठ असल्यामुळे भगवंत याचा अर्थ आत्मा किंवा ब्रह्म, तर हे जाणीवही नाही तिथे, आणि तिथे नेणीव सुद्धा नाही, म्हणजे कुठल्याच प्रकारचं तिथे विशेषही ज्ञान नाही आणि तिथे अज्ञान सुद्धा नाही, म्हणजे मी ब्रह्माला जाणतो ही जाणीवही तिथे नाही, आणि मी जाणत नाही अशी नेणीव सुद्धा तिथे नाही, अशी जी काही अवस्था आहे, तर ही अवस्था म्हणजे ही त्या विमल ब्रह्माची अवस्था आहे. आणि त्यालाच त्या ठिकाणी एकनाथी हरिपाठामध्ये नाथ महाराज म्हणतात, नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, वळे ते ना वळे गुरुविण. आणि हे जे काही आहे हे सगळं कोणा तर गुरूंमुळेच हे काय येतं ते ह्या अनुभवाला येतं. आणि असा अनुभव सातत्याने आपल्याला येण्यासाठी तशा प्रकारची साधना जी काही आहे ती साधकाला सतत सतत करावी लागते, आणि तो पुन्हा 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 त्या ठिकाणी तो अनुभव दृढ करावा लागतो, अपरोक्ष व्हावा लागतो, आणि अपरिवर्तनीय अशा पद्धतीचा व्हावा लागतो. आणि मग खऱ्या अर्थाने मग तिथे ज्याप्रमाणे मी देह आहे हे आपल्याला काय आहे, तुम्हा आम्हाला सामान्य लोकांना मी देह आहे हे जसं घोकावं लागत नाही,
तस तिथे मी ब्रह्माय हे घोकणं सुद्धा बंद होऊन जातं. इतकी त्याला सहजता येऊन जाते की ते घोकणं जे आहे किंवा पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण करणं जे काही आहे ते स्मरण सुद्धा करावं लागत नाही. इतकी सहजता त्या याला अनुभवाला येऊन जाते. आणि तशा प्रकारचा अनुभव आम्हाला येण्यासाठी समर्थांनी या 14 ब्रह्मांचा आणि त्याचबरोबर या विमल ब्रह्माचा जो काही खुलासा केलेला आहे तर तो खुलासा अशा पद्धतीने इथे केलेला आहे. आणि इतकी मजल आपल्याला गाठायची आहे, इथपर्यंत आपल्याला जायचं आहे हे जरी आपल्या ध्यानात आलं आणि हे आपण लक्षात ठेवून तशा प्रकारची साधना जर करत आलो तर समर्थांच्या कृपेने सद्गुरूंच्या कृपेने निश्चितपणे आपण त्या अवस्थेला जाऊन पोचू शकतो हा विश्वास समर्थ तुम्हा मला इथे देतात. एवढं बोलून मी चिंतन जे काही आहे ते माझं चिंतन संपवते, थांबते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. काही धन्यवाद. तुम्ही सुरुवातीला जे शब्दाच्या माध्यमातून शब्दातीत असलेलं विमल ब्रह्म समजवून घेण्यासाठी की ज्याचा खरं शब्दातून त्या अनुभवाबद्दल बोलताच येत नाही हा खरं विरोधाभास आहे, पण आपल्या संकल्पना क्लिअर होण्यासाठी समर्थांनी पण या विरोधाभासाचा आधार घ्यावा लागला आणि त्यात कारण अशा उदाहरणांमधूनच आपल्या संकल्पना क्लिअर होत जातात, त्यामुळे आवश्यकच ठरत. डॉक्टर काकांनी सांगितलेलं तुम्ही जे उदाहरण दिलं खुर्चीच बस आपल्या ज्या साधनेच किंवा अशा सगळ्या उदाहरणांमुळे साधना कशी करावी याच खूप छान मार्गदर्शन आम्हाला मिळतंय. आणि हरिपाठाचं दोन्ही एकनाथी हरिपाठ आणि माऊलींच्या हरिपाठाचंही तुम्ही उदाहरणातून विमल ब्रह्माच्या अवस्थेचं खूप छान वर्णन करून सांगितलं. आणि या सगळ्या मुळात हे सगळं जाणून घ्यायचं ते आपल्याला साधना व्यवस्थित करता यावी आणि आपलं उद्दिष्ट काय आहे ते गाठता यावं यासाठी. आणि तुमचं नेहमीप्रमाणे छान झालं चिंतन, खूप धन्यवाद. मी आता अलकाताईंना विनंती करते की अलकाताईंनी याच्यावर प्रकाश टाकावा. आणखी अलका ती आणखीन एक विनंती आहे, माझं पर्सनल हे मला नेहमी असा प्रश्न पडतो की वस्तू का म्हणत असतील ब्रह्म वस्तू, आपण वस्तू व्यवहारामध्ये आपण ज्या काय म्हणजे निर्जीव याला वस्तू म्हणतो पण इथे सद्वस्तू म्हणा किंवा ब्रह्म वस्तू असा वस्तू हा शब्द का असेल. आपण नेहमी शब्दातून शब्दांचे खूप व्युत्पत्ती आणि त्याचे खूप बारकावे सांगत असतात म्हणून आपल्याला हा प्रश्न विचारला. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या चरणी आणि परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करते. मधुरीताईंनाही वंदन करते. सर्व साधकांना त्या ठिकाणी अभिवादन करते आणि आता थोडं चिंतन करते. खरंच मला असं अगदी प्रामाणिकपणे वाटतं की इतके छान तुम्ही सगळे बोलताय त्यामुळे पुन्हा काही बोललं पाहिजे असं नाही, कारण फारच सुंदर मृदुलताईंनी अतिशय छान अतिशय सुंदर विषय घेतला, अमृतानी अतिशय सुंदर घेतला, त्यामुळे वेगळं काही सांगावं असं नाही. त्याच्यावरचं निरूपण जे काही माधुरीताईंनी सांगितलं आणि त्याचं मध्ये मध्ये गुंफण केलेली आरतीताई सगळ्यांची उत्तम होती, त्यामुळे वेगळं काही सांगावं असं नाही वाटतं ते. पण एक वेगळा विचार म्हणण्यापेक्षा आत्ता माधुरीताईचं म्हणाल्या की समर्थाने कसं काय सुचलं असावं हा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा हे 14 ब्रह्म जे आहेत ही संकल्पना मूळ कुठची आहे तर ही सनत आचार्यांचा एक श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये ही 14 च्या 14 ब्रह्म कशी आहेत त्या 14 ब्रह्मांच्या नावाचाच तो श्लोक आहे. आचार्यांचं एक छोटं प्रकरण आहे, मला आता त्या प्रकरणाचं नाव आठवत नाहीये, पण एका कीर्तनामध्ये मी ते पूर्ण ऐकलं होतं आणि तो श्लोक मात्र मी लिहून घेतला होता. खरं तर मी आत्ता कल्याणहून आले, मला तो तुमच्या सगळ्यांसाठी काढून ठेवायचा आहे. मी खात्रीने एक आज उद्यापर्यंत तो आपल्या ग्रुपवरती टाकेन. आचार्यांचा तो श्लोक आहे आणि त्या श्लोकामध्ये 14 ब्रह्म जी आहेत ती सलग ही जी आहेत ही 14 ब्रह्म कशी आहेत ही आचार्यांनी दिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या प्रकरणामध्ये असं म्हटलं ही 14 ब्रह्म हे कशासाठी सांगितलं असेल. ही 14 ब्रह्म ही 14 ब्रह्म मगाशी सांगताना सांगितलं की हा पूर्व पक्ष आहे, हे केवल ब्रह्म नाही, हे परब्रह्म नाही, हे निश्चित आहे, पण हेही इतकं सत्य आहे की या 14 ब्रह्मांची जी मांडणी आहे त्या प्रत्येक मांडणी म्हणजे साधकाचे साधनेचे 14 टप्पे आहेत.
अतिशय सुंदर मांडणीवर त्या कीर्तनकारांनी केलेली ती मांडणी मला अजूनही आठवते आणि इतकी सुंदर मांडणी केली होती की आचार्यांच्या त्या प्रकरणावरून ती केलेली मांडणी होती की ज्याच्यामध्ये ब्रह्मनामाचं तत्व आहे. कुणामुळे कळतं? एक तर ते शब्दामुळे कळतं, शब्दाशिवाय ते कळणारच नाही. पहिल्या टप्प्यावरती साधकाला शब्दाच्या सहाय्याने थोडा ज्ञानाचा प्रांत काही उमसतो, मग त्या शब्दाच्या सहाय्याने विश्व कशातून निर्माण झालं? एकाच ओंकारामधून निर्माण झालं. हे ओंकार म्हणजे काय? एकाक्षर ब्रह्म आहे. मग त्याच्या असणाऱ्या त्या 8 अंग आणि त्या 8 अंगाने म्हणजे पंचमहाभूत आणि त्रिगुण, ह्याच 8 अंगाने विश्वाची उत्पत्ती, ह्या 8ही शिवाय संपूर्ण विश्वामध्ये काही नाही हे त्या साधकाला त्याच ब्रह्माच्या चिंतनाने कळतं. आणि मग त्याच ब्रह्मांच्या साह्याने मग किती ते सूक्ष्म आहे तर ते त्याचा जवळपास एकच दृष्टांत आहे, तो म्हणजे आकाशासारखं. जसं आकाश सगळ्यांना व्यापून घेणार आहे तसं ते आकाशालाही व्यापून घेऊन उरणार असं आहे, म्हणून ते खम ब्रह्म आहे असंही साधक जाणतो. आणि मग लक्षात येतं की अरे आकाश सगळीकडेच आहे, आकाश नाही असं कुठेच नाही. मग त्या साधकाला कळतं की अरे आकाश जर सगळीकडे असेल, सगळ्यात अंतर्बाह्य व्यापून आहे, तर मग ते सगळ्यामध्ये आत बाहेर असेल तर तेच तर सर्व ब्रह्म आहे. इथे तो साधक सहज स्थिरावतो आणि मग लक्षात येतो की हे सगळं सर्व ब्रह्म आहे हे समजण्यासाठी मुळ्यामध्ये अहम अस्मी, अहम अस्मी या चैतन्याचं स्फुरण अंतरंगामध्ये असलं पाहिजे. म्हणून मग चैतन्य ब्रह्म आहे. मग त्याच्यानंतर लक्षात येतं की जे जे आपल्याला कळतंय, ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या कशा आहेत? अस्थिभाती प्रिय. अस्थि म्हणजे आहे, सत सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, सगळ्याच आहे, माझ्यापासून विश्वापर्यंत सगळ्याच. मग ते ज्या ज्याचा सत्ता आहे तर ते सत्ता रूपाने आहे, कारण प्रत्येक गोष्ट आहेच. कालचा हाच विषय मुळेशास्त्री मला ब्रह्माची अनुभूती घ्यायचे ते एक चिंतन करा, मी आहे आणि घोडं आहे, मी आणि आहे पुस्तक आहे, मी आहे चप्पल आहे, मी आहे घर आहे, सगळ्या वस्तू काढा, दोन्हीकडे आहे सारखं आहे, बस हे आहे असणार हे समानाधिकरण, ते माझं स्वरूप. किती सोपं सांगितलं संतांनी, हे चैतन्य ब्रह्म. आणि असं करत करत त्यांनी म्हटलंय की सत्ता रूपाने ते आहे. आणि मग लक्षात येईल की आता साक्षी रूपाने याचा अर्थ ते ब्रह्म कसं आहे, ते ब्रह्म जरी असलं तरी सुद्धा तेव्हा जे चैतन्याच्या सहित तेव्हा ते होतं तेव्हा त्यालाच आत्मा म्हणतात. आणि मग आत्मा असणार आहे, त्याच्या अधिष्ठानावरती सगळं होणार आहे, पण तो प्रत्यक्षात काही करत नाही आणि म्हणून तो साक्षी रूपाने आहे. आणि जिथे ब्रह्मतत्व शांत झालं, मर्यादित झालं, ते सगुण ब्रह्म आहे. कारण सगुण म्हणजे साकाराला आलं. मग जे जे साकाराला आलं ते कोणतं ब्रह्म आहे? आता लक्षात येईल एक एक साधक एक एक टप्पे ओलांडत चाललाय पुढे. मग सगुण म्हणजे काय? मग त्या सगुणाच्या पाठीमागे निर्गुणाच्या अधिष्ठानावरती सगुण आहे, निराकाराच्या वरती साकारता आहे. कारण निराकारता नसेल तर साकारता, निर्गुण नसेल तर सगुण येणार कुठून, निर्गुण नसेल तर गुण येणार कुठून? मग हे हळूहळू तो साधक जाणत जातो, भक्त जाणतो. आणि मग जाणल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आता त्या ब्रह्माच्या विषयी उपनिषदांनी इतकं जे काही सांगितलेलं आहे, उपनिषदांनी शब्दांच्या साह्याने त्याच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून वाणीच्या साह्याने वाच्य ब्रह्म, शब्द ब्रह्म, शब्द आकाशाचाच गुण आहे. आकाश जितकं व्यापक आहे तितका शब्द व्यापक आहे, आणि शब्द व्यापक असल्यामुळे वाच्य ब्रह्म कोणतं असेल तर ते आहे असं तो साधक जाणतो. आणि मग असं जाणता जाणता समर्थ म्हणतायत मुखाने ब्रह्म बोला आत्मावारे श्रोतव्य. आणि मग काय म्हटलंय? जे ऐका तत्श्रत श्रवणम तथैव कथनम, तेच ऐका आणि तेच बोला. आणि मग समर्थ म्हणतात बोलता बोलता अनुभवास येते. अशा या ब्रह्माच्या विषयी बोलता 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 साधकाला कधीतरी त्याचा अनुभव येऊन जातो, पण तो अनुभव आहे की काय येतो ते कळत नाही, कारण अनुभव सांगता येत नाही. पण आलेला अनुभवाचा परिणाम म्हणून त्याला आनंद होतो की नाही कळत न कळत आनंदही होऊन जातो. आणि जेव्हा आनंद होतो तेव्हा त्याचा परिणाम असा आहे की त्या साधकाची वृत्ती आता ब्रह्मचिंतन किंवा त्या नामाचं चिंतन करता करता ती त्या ब्रह्माशी आणि त्या रामाशी, नामाच्या नादाने अनुभव असेल तर नामाशी, किंवा ब्रह्माचं चिंतन करताना ब्रह्माशी
तदाकार होते, कारण वृत्ती जर ब्रह्मचिंतन करत असेल, वृत्ती ब्रह्माच्याच आकाराची होते, आणि वृत्ती ब्रह्माच्या आकाराची झाली की ती तदाकार होते, आणि ती तदाकार झाली हे सांगायला साधक शिल्लकच राहत नाही. आणि जेव्हा साधक शिल्लकच राहत नाही तेव्हा आलेला अनुभव तो अनुर्वाच्य काय बोलणार, तिथे बोलायचं नाही. येतो वाचा निवर्तन त्या प्राप्य मनसास. आणि म्हणून साधकाचे 14 टप्पे आहेत. साधक पहिल्यांदा शब्दांनी उडकण्याचा प्रयत्न करतो, मग ते शरीरामध्ये जर ते भरून राहिलेले, मग माझ्या शरीरात कुठे ते आहे का? आपण प्रामाणिक असेल तर वेड्यासारखा ते आपल्या आतमध्ये उडकण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. बघा आपण खरंच अशी साधना करत आहोत तर लक्षात येतं हे सगळं आपण करतो. आणि मग कळतं की अरे नाही, हे वृत्तीला कळणार नाहीये, बरं का, हे समजणार नाहीये. आणि म्हणून हा विषय जो आहे ना तो फार सुंदर त्या श्लोकामध्ये दिलेला आहे. मी 2 दिवसात तो श्लोक टाकते. त्यांनी असं म्हटलं की या साधकाच्या 14 साधनेचे टप्पे आहेत. आता साधनाच्या टप्प्यामध्ये अनुभूती येणार आहे म्हणून तिथे त्रिपुटी आहे, आणि त्रिपुटी आहे म्हणून ती ओलांडून आपल्याला पुढे जायचे. आणि मग ओलांडून पुढे गेल्यानंतर विमल ब्रह्मामध्ये जायचे. खरंच सुंदर सांगितलं अमृत, तूही तो विषय खूप चांगला घेतलास, सगळ्या अवस्था घेतल्यास. आणि अवस्था म्हणजे काय, स्वप्न म्हणजे काय, खूप सुंदर आहे. पण आपल्याला एकदा कधीतरी समजून घेतलं पाहिजे. जेव्हा आपण समर्थ म्हणतात ना की आपल्याला चारही अवस्थांमध्ये जर त्याचा अनुभव येत असेल तर प्रत्येक अवस्थेचा दुसऱ्या अवस्थेशी व्यतिरेक आहे. ही अवस्था नाही जागृत अवस्थेमध्ये, बाकीच्या 3 अवस्था नाहीत. तुर्यावस्थेमध्ये बाकी 3ही नाहीत. म्हणजे प्रत्येक अवस्थेमध्ये बाकीच्या 3ही अवस्थांचा व्यतिरेक आहे, पण आत्मस्वरूपाचा मात्र सगळ्या ठिकाणी अन्वय आहे. कारण माझं स्वप्न मलाच कळतं, माझी गाढ झोप मलाच कळते, जागृतीत मी काय बघते तेही मला कळतं. आणि जर मी ध्यानाला बसले असेल तर क्षणकाल जर मला काही शांत वाटलं, जर काही मला काही वाटलं, काही क्षणकाल काही वृत्ती जर अंतर्मुख झाली असेल तर तेही माझ्याशिवाय कोणालाच कळत नाही. आणि म्हणून या 4 अवस्थांचं वर्णन दिले. फार सुंदर विचारसागरामध्ये म्हटले, समजून घ्या कधीतरी काय आहे जागृत अवस्था. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये 14 इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकरणे म्हणजे अंतकरण पंचक बहिर्मुख आहेत जागृती. 14 च्या 14 अंतर्मुख सुषुप्ती, 13 अंतर्मुख आणि मन केवळ अर्धवट जाग स्वप्नावस्था. आणि तुर्यावस्था, तुर्यावस्थेमध्ये 14 च्या 14 अंतर्मुख जागृत अवस्थेमध्ये कर्ण, ही तुर्यावस्था आहे, ज्ञानावस्था आहे. आणि म्हणून पूर्ण जागृतीमध्ये सगळ्या इंद्रियांचा लय करणं ही जागृत अवस्था आहे. आता हे केल्यानंतर जे शिल्लक राहणार आहे ते विमल ब्रह्म आहे, आणि ते विमल ब्रह्माची अनुभूती आपल्याला यावी. समर्थ तिथे सिद्धांत सांगतायत, आपल्या संकल्पाने ते येणार नाही. सद्गुरूंचा जर संकल्प असेल या जीवाला असा अनुभव यावा तर तो येणार. आणि मग त्यासाठी आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना केली पाहिजे, गुरुमुखातून ऐकून घेतलं पाहिजे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सवयाम, मग त्यांना विचारून घेतलं पाहिजे, आणि त्यांच्या कृपेने आपल्याला तो अनुभव येईल. आणि त्यासाठी या संपूर्ण ज्या 3ही अवस्था आहेत त्या अवस्थांचं वर्णन केलंय. आणि मग समर्थने किती सुंदर सांगितलं, जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाय, दोन्हीकडे का जे जे काही आहे हा सगळा प्रांत कसा आहे तो समजून घ्या. आणि मग असं ज्या वेळेला सगळं समजून घेतल्यानंतर जेव्हा निदान शब्द अनुभव तरी येईल किंवा शब्दाने ते मला कळेल तेव्हा अज्ञान सरलं जाईल. आणि अज्ञान सरल्यानंतर विज्ञान वृत्ती मुरे असं म्हटलंय. बघा शेवटी याचा अर्थ विज्ञान म्हणजे ज्ञानाचं विज्ञान होणे म्हणजे अनुभव येणे, पण आलेला अनुभव सुद्धा मुरला पाहिजे. याचा अर्थ त्या अनुभवाला सुद्धा सहजता आली पाहिजे ना, कारण अनुभव आला कोणाला सांगणार. आणि आलेला अनुभव सांगता येत नाही, बोलता येत नाही, काही नाही. म्हणून सगळंच मुरलं पाहिजे, तिथे काहीच नाही. बस या थोडक्यामध्ये लक्षात येईल की या सगळ्यामधून आपल्याला अहम पूर्ण मुरवायचं आहे आतमध्ये. कारण शेवटी काका म्हणतात ह्या सगळ्या प्रक्रिया दिलेल्या आहेत, ह्या दिलेल्या प्रक्रिया आहेत, ही बसवलेली घडी आहे. आणि म्हणून नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट इट, हे कधीही विसरता कामा नये. पण अतिशय सुंदर आहेत. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने अनुभव कसा येणार आहे हे सगळं आपल्याला या ठिकाणी समर्थ सांगतायत. आणि सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला तो अनुभव येईल आणि तसा तो यावा अशी समर्थांच्या चरणी आणि श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना करते. आणि इथेच थांबते. 1-2 मिनिटं प्रश्न विचारला तर वस्तू का म्हणतात,
खूप छान प्रश्न आहे. मलाही सुरुवातीला असा प्रश्न पडला होता की वस्तू काय म्हणतात, कारण मुळामध्ये एक दिवस डॉक्टर काका सहज म्हणाले होते, जोपर्यंत तुम्ही शास्त्र संस्कार करून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला संतांची वचनं कळणार नाही. ओळखारे वस्तू, सांगणारे कल्पना, नका आडराणा, जाऊ झणे, तुकोबारायांचे 12 अभंगामधलं वचन आहे. याचा अर्थ आहे वस्तू, वस वसती धातू आहे, आणि अस्तू म्हणजे नित्य. आपण म्हणतो ना असो, असे आहेच ते, नाही असं कधीच नाही. जे तत्व नित्य वसणारच आहे, जाणारच नाही, आणि म्हणून वासुदेवम इति सर्वमितम जे म्हटलेलं आहे, वस याचा असणं राहणारच तत्व जे नित्य आहे, ते नित्य असं असणारच तत्व आहे, ते कुठं जाईल? आणि म्हणून त्याला कदाचित वस्तू म्हटलं असेल. कारण जेव्हा जेव्हा आपण अभ्यास करायला जातो तेव्हा प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती केली किंवा कुठे गेलो ना, तर आपण मूळ तत्वाकडे त्या तिथंच जातो, दुसरीकडे कुठे जातच नाही. कारण जे नित्य असं असणारं तत्व आहे, तेच तत्व कोणतं असेल तर ते वासुदेव तत्व आहे. आता लक्षात येईल की कुठूनही गेलो तरी आपण त्या तत्वापर्यंतच जातो, आणि म्हणून कदाचित शास्त्राने त्याला वस्तू म्हटलं असेल. अर्थात नक्की काही मला माहिती नाही, आपणही पाहिजे तर काकांशी विचारून हा शब्द विचार जरा परत एकदा आणखीन त्याचं चिंतन करूया. पण जेवढं मला उमजल्यासारखं वाटलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलाय, अर्थात ते परिपूर्ण आहे असं माझं अजिबात दावा नाही. आपण विचारू मुळशास्त्रीजींना किंवा मंदाताईंना आणि डॉक्टर काकांना, आणि मग वस्तूला वस्तू का म्हणतात ते आपण एकदा याचं चिंतन करूया. या ठिकाणी वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. अलकताई धन्यवाद. वस्तूचंही तरी बऱ्यापैकी स्पष्टीकरण मिळालंय, ती फार शंका बरेच दिवसाची मनात होती. तुम्ही जे सुरुवातीला आचार्यांच्या श्लोकावरून जे काय समजावून सांगितले ते इतकं छान आणि इतकं लॉजिकल एक्सप्लेनेशन होतं ना, की ते असे सहजतेने सगळे टप्पे हळूहळू हळूहळू कसे पार पडत असतील, कारण आम्हाला तर अजून ते पार पाडायचे आहेत बरेचसे, पण ज्यांचे पडले असतील ते कसे पडत असतील याची एक आयडिया नक्कीच आली. आणि म्हणजे या तुमच्या एकंदरीतच दोन्ही आचार्य तुम्ही जे सांगता त्यांनी संकल्पना बेसिकली इतक्या क्लिअर होत जात चालल्या आहेत हळूहळू, की तो साधनेसाठी आम्हाला सगळं त्याच्या सगळ्या या गोष्टींची खूप मदत होणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांनाच. प्राजक्ता श्लोक घेणार आहे. प्राजक्ता भावी पूर्ण रूपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व रिष्टने उनिलया सम्मोह जो वाढला अज्ञानांध जनांचे मुक्त करुनी शांती पदी वैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ.